नाही मी तर एक तर त्यांचं पूर्ण ऐकलं नाही, मला दिवसभर वेळ पण नाही मिळाला, पण मी जर त्यांचे काय बोललेत त्याची पूर्ण रात्री मी माहिती घेणार आहे. परंतु सरकारला एकच माझी विनंती, केंद्र सरकारला सुद्धा आणि राज्य सरकारला सुद्धा, जातीय तेढ निर्माण करण्याचं काम आणि जाती जाती दंगली घडवण्याचा कट भुजबळ साहेबांनी रचलाय असा अंदाजा दिसतोय. त्यांना वेळीच थांबवा, कारण त्यांनी बोर्ड सुद्धा फाडायचे सांगितलेत असं मला काही कळालंय. असा जातीचा तिरस्कार करून घटनेच्या पदावर बसलेल्या माणसाला शोभत नाही. आणि जर ते असंच करत राहिले तर ना विलाजानं आम्हाला सुद्धा जशास तसं उत्तर ना विलाजानं द्यावं लागेल शांततेत, कारण आम्ही शांततेत ही लढाई लढणार आहेत. एक महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जाहीरपणानं आज मी कोल्हापूरच्या पवित्र भूमीतून आवाहन करतोय, त्यांनी बोर्ड जरी फाडले आणि काही जरी केलं आपण प्रतिक्रिया द्यायची नाही, आपण त्यांना उत्तर द्यायचं नाही. शांतता बाळगा, कारण मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात गेलाय आता, त्यामुळं त्यांना आता ह्या गोष्टी सहन होत नाहीत. एकदा आरक्षण मिळू द्या, आपल्या लेकरांच्या पदरात एकदा आरक्षण मिळू द्या, त्यांना काय जातीय तेढ निर्माण करायचं तर करू द्या. आणि दुसरंही आव्हान करतो, गावखेड्यातला ओबीसी बांधव आपल्यासोबत आहे, तो आजही आपला लहाना भाऊ आहे आणि आपण मोठे आहेत. त्या भुजबळांना खुश करण्यासाठी आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण एकमेकाच्या विरोधात अजिबात उठायचं नाही, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती. त्यांना काय तेढ निर्माण करायचं ते करू द्या, सरकार त्यांना बघन. मी पुन्हा एकदा सांगतो, राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं यांना जो जातीय दंगली राज्यात घडवायच्यात आणि हे जे वातावरण दूषित करायचं आहे हे तातडीनं थांबवा आणि त्यांना थांबवायला सांगा, नसता आमचेही शांततेत आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ज्या भूमिका घेतात त्या वारंवार बदलत आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामधून तुम्हाला विरोध होताना पाहायला मिळतोय, या सगळ्यावरती काय बोलणार? कुठं विरोध झालाय, भूमिका काय बदलली? विदर्भा मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळत होतं, चूक केली का मी की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला द्या म्हणून? याला भूमिका बदललं कसं म्हणता येईल? उलट एक भाऊ नाराज होत होता आणि एक सुखी राहत होता. मी असं आव्हान केलंय की समितीचा दर्जा महाराष्ट्राचा द्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला आरक्षण द्या, हीच भूमिका महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची, की मराठा समाजाला ओबीसीतून 50% आत आरक्षण मिळायला पाहिजे. आणि जी समाजाची भूमिका आहे तीच मी मानतो आणि समाज त्याच्यात खुश आहे, समाधानी आहे. म्हणून इतक्या रात्रीही लाखोच्या संख्येनं लोक जमत आहेत. आता त्यांनी सभा घेतल्यामुळं आमचा एक फायदा झाला. आमचा मराठा समितीच्या आता बैठका होताना पाहायला मिळते, सरकार सकारात्मक पावलं टाकते. आज आर्थिक मागास असलेल्या मुलींना 50% शैक्षणिक फीमध्ये सवलत देण्याचा सुद्धा निर्णय झाला. याशिवाय जोपर्यंत मागासवर्गीय आयोग स्थापन करून मराठा मागास सिद्ध होत नाही तोपर्यंत सरसकट आरक्षण देणं शक्य होणार नाही, चंद्रकांत दादांचं हे वक्तव्य आहे. नाही नाही, आम्ही 50% वरचं आरक्षण मागतच नाही आणि सुप्रीम कोर्टाचं मागतच नाही. मागास सिद्ध करायचं म्हणल्याच्या नंतर वेगळा प्रवर्ग तयार करायला लागतो. आम्ही ते आरक्षण मागतच नाही, आमचं आरक्षण रद्द झालं, आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं सन्मान केलेला आहे. त्याच वेळेस आम्ही ते आरक्षण मागत नाही. आमचं 50 आमचं ओबीसी आरक्षणामध्ये पूर्वीपासून आहे, त्याच्या नोंदी सापडल्यात. कायदा असं सांगतो की ज्यांच्या नोंदी ओबीसी आरक्षणाच्या बाबतच्या सापडल्यात त्यांना ओबीसी आरक्षणात येण्यासाठी काहीही सिद्ध करण्याची आवश्यकता नाही आणि ते आरक्षण चॅलेंजसुद्धा होत नाही. आमचा यांनी घेतलेल्या सभेमुळं आमचा मात्र एक फायदा झाला आहे, आमचा सगळा राज्यातला मराठा समाज आणखीन ताकदीने एकजूट होणार आहे शांततेत आंदोलन करण्यासाठी. आणि इथून पुढच्या होणाऱ्या बैठका आणि कार्यक्रम हे आणखीन ताकदीनं मोठे होणार आहेत, कारण आमच्या आता लक्षात आले यांच्या जे पोटात होतं, यांच्या जी आकश मराठा समाजाविषयी, मराठ्यांच्या लेकरांचं चांगलं होऊ नये यांची जी भावना होती ती लोकांनी आता प्रत्यक्ष ऐकली, त्यामुळं आमचा समाज शांततेत पूर्ण एकत्र होणार आणि आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही. भुजबळ साहेबाला काय ताकद लावायची ते लावा म्हणा, आरक्षण घेऊनच आम्ही दाखवणार. धन्यवाद. सात बारा त्यांचे तरी कुठं नावावर आहे, मग आमच्या गावातले आम्ही लोक बघू ना, तुम्हाला कोणी ठेका दिलाय?
आणि प्रतिक्रिया समाजात कुठे उमटत असतील तर मी पुन्हा एकदा आवाहन करतो, मराठ्यांच्या प्रत्येक माणसाने शांततेत राहायचं, यांना किती वळवळ करायची तितकी करू द्या, आपण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाहीत आणि ओबीसीतच घेणार, मराठा समाजाने ठाम राहा आणि विश्वास ठेवा, यांच्या बडबडीकडं लक्ष द्यायचं नाही, उद्यापासून यांना चिल्लर समजून यांचा विषय सोडून द्यायचा, आरक्षण आपण मिळवणार, फक्त शांततेत एकजूट वाढवा। कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड संख्येनं मराठा समाज आता जमतोय, पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाज जमत नव्हता असा संदेश होता, पण रात्रंदिवस पश्चिम महाराष्ट्रातले मराठे झोपत नाहीत, त्यांनाही वाटतंय आपल्या लेकराचं आता कल्याण होणार आहे। धन्यवाद। ओबीसीचे सगळे नेते एकत्र येताना पाहिलं, मराठा समाजाचे महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजाच्या नेत्यांना शेवटची विनंती, सगळे एकत्र यायला लागले, तुम्हीही मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांनी गोर गरीब मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी उभा राहा, जात संपू देऊ नका, हे मराठा समाजाचं तुम्हाला आव्हान आहे, जातीला वेडा टाकलाय, जात संपू देऊ नका, जातीच्या पाठीशी उभा राहा, ही जात तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही। चला, धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।